हॅलो फ्रेंड्स, संगीताज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असा रव्याचा शिरा. एकदमच झटपट आणि युनिक स्टाईलने आपण तो बनवून घेणार आहोत. तर चला बघूया कसं बनवायचं आहे. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला बघूया. रव्याचा शिरा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊया. इथे आम्ही अर्धी वाटी रवा घेतलाय, अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी साखर. तिघांचं प्रमाण आपल्याला सारखंच ठेवायचं आहे. इकडे आम्ही सुकामेवा घेतलाय, काजू बदाम पिस्ता वेलचीपूड आणि जायफळ आणि हे केसरचं दूध तयार करून घेतलंय. मी दुधात थोडंसं केसर टाकू. तर आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. सगळ्यात आधी आपण पॅनमध्ये एक चमचा तूप घेऊया आणि सुका मेवा 2 मिनिटासाठी थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला तुपावर. असं 2 मिनिट सुका मेवा जर तुपावर परतून घेतला की त्याची टेस्ट अजून जास्त होते आणि आपला शिरा पण खूप छान लागतो. फक्त 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं असतं. तर आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपल्याला सेम पॅनमध्ये अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे आणि थोडंसं त्याला गरम होऊ द्यायचं आहे. मग त्यानंतर आपल्याला त्यात रवा भाजून घ्यायचा आहे. थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा असतो. तिथे आपण रवा टाकून घेऊया. अर्धी वाटी रवा घेतला इथे आम्ही. कंटिन्यू असं हलवत राहायचे आणि मंद आचेवरच आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. मस्त लालसर आणि एकदम वास सुटायला लागला तोपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचा असतो. तर इथे आम्ही मस्तपैकी रवा पूर्णपणे भाजून घेत आहोत. थोडासा असा मंद असा वास यायला सुरुवात झाला आहे. एकदमच खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि पौष्टिक असतो हा शिरा. तर इथे तुम्ही पाहू शकता कलर चेंज व्हायला सुरुवात झाली आहे. खमंग असा वास पण यायला लागला आहे. खूप छान भाजला गेला आहे आपला रवा. आता आपल्याला त्यात दूध टाकून घ्यायचे. इथे आम्ही अर्धी वाटी दूध घेतले. आणि दूध टाकल्यानंतर आपल्याला ते थोडंसं म्हणजे मिक्स करून घ्यायचे. सगळे एकजीव करून घ्यायचे आपल्याला पहिले आणि मग ते थोड्या वेळासाठी झाकून ठेवून द्यायचे मंद आचेवरच. तर इथे आम्ही त्यात झाकण लावून दिले. तोपर्यंत आपण इकडे सुका मेवा थोडासा जाडसर कुटून घेऊयात. तर इथे आम्ही सुका मेवा असं जाडसर कुटून घेतलंय. आता आपल्याला ते आपल्या शिरामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी साखर पण टाकून घ्यायची. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता किती मोकळा मोकळा आपला हा शिरा झालाय. जर तुम्ही अशा पद्धतीने बनवणार तर खरंच खूप छान तयार होतो.
तर नक्की तुम्ही बनवून बघा आणि आम्हाला सांगा की कसं झालं आहे, कमेंट्स करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नंतर आपल्याला त्यात वेलची पूड टाकायची आहे आणि जायफळसुद्धा थोडंसं किसून टाकून द्यायचं आहे आपल्याला. चव त्याने आपल्या शिऱ्याला खूप छान टेस्ट येते. आणि इथे आम्ही केसरचं दूध तयार करून घेतलं आहे 2 चमचे, ते पण टाकून घ्यायचं आहे. एकदम छान दिसतो त्याने आपला शिरा. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. साखरेला पण थोडं पाणी सुटेल. आता तर इथे आम्ही सर्व एकजीव करून घेतले. आता आपल्याला परत ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवून शिरा थोडासा गॅसवर होऊ द्यायचा आहे. तुमचे रेडी झालं आहे आपलं शिरा. आता आपल्याला ते चटणी प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि वरून मस्तपैकी पिस्त्याचे काप गार्निशिंगसाठी ठेवून द्यायचे. तरी ती रेडी झालं आहे आपला रव्याचा शिरा. तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे. एकदमच टेस्टला पण खूप छान आहे. तर तुम्ही नक्की बनवा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.